परिचारिका कर्मचारी सेवाभावी संस्थेतर्फे आरोग्य तसंच स्वच्छतेसह विविध विषयांवर मार्गदर्शन तसंच प्रबोधन करण्यात आलं. परिचारिका कर्मचारी सेवाभावी संस्था या संस्थेच्या वतीनं सोलापूर शहरामध्ये काही ठिकाणी जे परगावचे लोक पोट भरण्यासाठी आणि आपला व्यवसाय करण्यासाठी शहरांमध्ये स्थायिक झालेले आहेत, तर त्यामधील काही लोक मूर्ती बनवणारे हे विजापूर नाका परिसरामध्ये आहेत. त्यांच्या महिला आणि मुलींना स्वच्छतेविषयी माहिती आणि आरोग्याविषयी मार्गदर्शन या सोलापूर परिचारिका कर्मचारी सेवाभावी संस्थेच्या वतीनं करण्यात आलं. महिलाने बहुत बडी जागृती की है, ऐसा कुछ नहीं मैं पढ़ी लिखी ली हूं, मेरे हाथ से कुछ नहीं होता, ऐसा कुछ नहीं है. आज अपने भारत देश में भी पहली जो महिला की बच्चों की स्कूल, लड़कियों की स्कूल अपने एक महिला ने की है. उसका नाम सावित्रीबाई फुले था. उसको पढ़ना लिखना नहीं आता था, लेकिन उसकी बहुत इच्छा थी कि वो पढ़ लिखे. पढ़ाई की बहुत कामना थी. उसके पति ने उसकी जो ये इच्छा है वो पूरी करने के लिए उसको सिखाया, पढ़ाया और उसके काबिल बनाया. समाज में उनको विरोध हो गया. या ठिकाणी डॉक्टर माधुरी, संस्थेचे अध्यक्ष सुशीला गायकवाड, मीनल सोनके, माधुरी राऊत, डायना इंडिगिरी, प्रिया, मीनाक्षी भोसले यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला भरपूर महिलांनी उपस्थिती दिली होती. या कार्यक्रमाचे आभार सुशीला गायकवाड यांनी मानले.